गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा सर्व योग अशुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभतापासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते. गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो आणि ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्वितीय फलदायी योग तयार होतो. साधकासाठी फायदेशीर गुरुपुष्यामृत योग. या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगत असतात. या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळत असते. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे अशी आपल्याकडे व्याख्या आहे. या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवण्याचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्याच्या जीवनात वृद्धी होते. त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते. पण कधी कधी जीवनात दुर्भाग्य येते, अपयश येते. अशावेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवता येते. पुष्य नक्षत्र म्हणजे काय? तर पुष्य नक्षत्राचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. नक्षत्र अतिशय शुभ आहे आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे आणि त्यांच्या मतानुसार गायीचे दूध हे संपूर्ण जगासाठी अमृततुल्य आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा. या नक्षत्रात 3 तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्यक्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे. या योगामध्ये तुम्ही जे काही काम हातामध्ये घ्याल तर त्यामध्ये आपल्याला हमखास यश मिळत असतं. या योगामध्ये सोने चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हणतात की या दिवशी जर आपण सोने चांदी खरेदी केली तर त्यामध्ये आपल्याकडे दुपट्या आणि तिपटीने त्या सोन्या चांदीमध्ये वाढ होत असते. त्यामुळे या दिवशी लोक अवश्य करून सोने चांदी खरेदी करू शकतात. पण प्रत्येक व्यक्तीला सोने चांदी खरेदी करणं हे शक्य नसतं. त्यासाठीच अशा काही वस्तू आहेत ज्या सोन्या चांदीहूनही मौल्यवान आहेत आणि त्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. तर त्याच वस्तू आपल्याला या योगामध्ये आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत आणि जेणेकरून माता लक्ष्मीची, अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल. आपल्या घरामध्ये धन, धान्य, सुख, संपत्ती, वैभव, ऐश्वर सर्व गोष्टी प्रदान होईल आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा. शेजारील बेल आयकॉनला ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुवारी तुम्हाला लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे. आपल्या घरातील रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर देवी लक्ष्मीवरती तुम्हाला जमलंच तर तुम्ही अभिषेकही करू शकता. श्री सूक्तमचं पठण करत करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मग तुम्ही देवी लक्ष्मीला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहे. आणि ह्या योगामध्ये तुम्हाला आता मी ही जी वस्तू सांगणार आहे तर ती आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे. आता गुरुवारी जे पुष्य नक्षत्राची सुरुवात आहे तर ती सकाळीच होणार आहे 6 नंतर आणि त्यानंतर पुष्य नक्षत्राची समाप्ती ही दुपारी 3 नंतर होणार आहे. त्यामुळे 6 ते 3 या वेळेमध्ये तुम्ही दिवसभरात कधीही ही वस्तू जी आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. आणि त्याच्यापासून 3 वाजेपर्यंतच मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर आता कोणती वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे? या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात हळद जी असते तर ती खरेदी करून आणायची आहे. हळद ही देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी या कधीच जात नसतात. त्यामुळे हळद ही आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. हळद
हळद ही सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हळद ही खूप महत्वाची मानली जाते. तर आता ही हळद किती तुम्हाला आणायची आहे, तर तुम्ही कितीही आणू शकता. तुम्ही 10 आणा, 20 आणा, तुम्हाला वाटेल तितकी तुम्ही हळद आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता. आता हळद खरेदी करून आणली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे, फोटो असेल, तर तो तुम्हाला तांबण्यामध्ये किंवा ताट्यामध्ये ठेवायचा आहे. नसेल मूर्ती किंवा फोटो, तर आपल्या कुलदेवीचा मूर्ती किंवा फोटो ठेवा, किंवा मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. यापैकी काहीही नाही आहे तर तुम्ही सुपारी ठेवू शकता, काहीच अडचण नाही आहे. देवी लक्ष्मी स्वरूप तुम्ही सुपारी ठेवा. त्यानंतर त्या सुपारीवरती किंवा तुम्ही जी कोणती मूर्ती घेतलेली आहे, लक्ष्मीची असेल, कुलदेवीची असेल, किंवा मग अन्नपूर्णा देवीची असेल, तर तिच्यावरती तुम्हाला हळदीचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर आपल्या 3 बोटांमध्ये तुम्हाला चिमुळभर हळद धरायची आहे. ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः म्हणत तुम्हाला ही हळद देवीच्या पायाकडनं डोक्याकडे तुम्हाला अर्पण करायची आहे. असं तुम्हाला 108 वेळेस करायचं आहे. 108 वेळेस तुम्हाला हळद चिमुडवर हातामध्ये घ्यायची, म्हणजेच बोटांमध्ये पकडायची आणि ती देवीवरती अर्पण करायची. ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः म्हणायचं आणि हळद अर्पण करायची. परत हळद घ्यायची, ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः म्हणायचं आणि हळद अर्पण करायची. असं तुम्हाला 108 वेळेस करायचं आहे. याला आपण हळदीचं अर्चन करणे असंही म्हणू शकतो. तर आता ही जी हळद आहे, तर ती जर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे ऑलरेडी हळद आहे घरामध्ये, तर आम्ही तीच वापरली तर चालेल का, तर नाही. आपल्याला आपल्या घरामध्ये जी नवीन हळद आहे तर तीच आणायची आहे. कारण आपल्या घरामध्ये जे सुतक पिरियड्सचे हात असतात, तर त्या हळदीला लागलेले असतात, त्यामुळे नवीनच हळद ही आपल्याला या दिवशी घरामध्ये खरेदी करून आणायची आहे. त्यानंतर जे अर्चन केलेलं आहे हळदीचं, तर त्याचं नंतर काय करायचं, तर ती एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायची आहे आणि रोज तुम्ही ती तुमच्या कपाळाला लावायची आहे आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही त्रास दुःख दोष आहे तर ते दूर करा. ही हळद आपण रोज जर आपल्या कपाळाला लावली तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. ह्याच हळदीने तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती एक स्वास्तिकचं चिन्हसुद्धा याच गुरुवारी तयार करून घ्यायचं आहे आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करून घ्यायची आहे की माझ्या घरात कधीच वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती आणि वास्तुदोष, पितृदोष हे जे दोष आहे तर ते होऊन देऊ नको. आणि त्याचबरोबर तुझी जी अष्टलक्ष्मीची कृपा आहे तर ती नेहमी माझ्या घरावरती राहू दे. भगवान विष्णूंसोबत तुम्ही सदैव या घरामध्ये निवास करा, अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तो तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे काही त्रास आहे, दुःख आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर होतील आणि देवी लक्ष्मीची भरभरून कृपाही आपल्या घरावरती होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.